नमस्कार मंडळी, मी सुशीला नेमाने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ज्वारीची भाकरी आणि सौंदाले फ्राय. ते मी तुम्हाला कसे बनवायचे ते आता दाखवते. आता आपण ज्वारीची भाकरी करून घेऊया. पहिले पाणी लावून मस्त वेगळी झालेली आहे. ओके, आता थोडा गॅस आपल्याला कमी करायचा आहे. हे बघा, आता मार्केटमधून छान असे सौंदाले आणलेले आहेत. सौंदाले म्हणजे सेम अगदी पापलेटची टेस्ट असते त्यांना. हे सीझन प्रमाणे भेटतात, तसे भेटत नाही आहे. आता त्यांचा सीझन आहे सध्या. छान असे मी बघा, असं छान घेऊन असे मध्ये मध्ये चीर देऊन त्याच्यामध्ये असं मीठ हळद मसाला भरलेला आहे हे सगळं. आणि हे मी आता ज्वारीचं स्पीड घेतलेलं आहे. त्याच्यात टाकायला हळद, लाल मसाला आणि थोडंसं आपल्याला मीठ घ्यायचं आहे या पिठामध्ये. आधी आपण मच्छीला लिंबू आणि मीठ आणि अदरक लसूणची पेस्ट लावून ठेवलेली आहे. हे सगळं आता असं करायचं आपल्याला. आता आपल्याला हा लसूण टाकून घ्यायचा आहे. चांगला गोलवून घ्यायचा पिठामध्ये आणि छान असं. हे बघा, आता वरून तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये. आधी टाकलेलं आहे लसूण, छान करपवून घ्यायचा. म्हणजे असं जो वयस्पणा वास असताना वयस्वास तो येत नाही त्याला. आणि जो मंद आचेवर करायचंय त्याला, जास्त फास्ट आग नाही ठेवायचा नाहीये. भरपूर लसूण टाकायचा फ्राय ना, मग असं वयस्पणा येत नाही वास. आपले 10 मिनिटांमध्ये हे खायला रेडी. मस्त रेडी ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. रावस वेगळे असतात, असेच असतात छोटे छोटे, पण हे सौंदाळे आहेत. म्हणजे अगदी सेम पापलेटची टेस्ट लागते यांना. आणि ते ताजे असल्यामुळं एकदम छान असं वास पण सुगंध छान फुटलेला आहे. त्याचा वयस्पणा वगैरे काही नाही आहे.
धन्यवाद मंडळी.